मुम्रा किंवा <laughs> uh, no. ना, uh, जे एक म्हणतात ती कशी येतात कियाक येतात आणि कशा रतीन आम्ही ते कंट्रोल करू शकतात बिकॉज स्पेशली हो जो यंगर जनरेशन असा टीन एज आणि त्या मधलो पिरियड त्यांना इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न जरी आम्ही टीव्हीचे सगळे पाहतात आणि पण इट इट डजंट वर्क अँड सम ऑफ दे आर बायस्ड म्हणजे ते आपले मार्केटिंग करता सांगतात म्हणपाक तर हरकत ना तर अशा खंयचेय ट्रिटमेंट योग्य जातली कशा तरेन तुम्ही आपल्या स्वतःच्या चेहऱ्याची काळजी हो घेऊ शकतले आणि हाव टू प्रिवेंट कारण थोडा हो पार्ट ऑफ फिजॉलॉजिकल असतात तरी सुद्धा बाबा हा वसन जाता किंवा त्या सेकंडरी इन्फेक्शन जे स्कार उरप हे जे बेसिक असत हे सगळे मतीत मी विस्कटवून सांगत आता मुमरा येवप म्हणजे किती ते पहिले हा तुम्हाला एक्सप्लेन करता प्रत्येकाच्या कातीन ऑइल ग्लेंड्स असतात जे काबेश ग्लॅन्स म्हणतात बरोबर आणि ही ग्लँड्स तोंडाचेर छातयेचेर आर्मजाचे फाटीचेर मात तांचे प्रमाण आनी तकलेचेर सो so, ही जेन्ना मनशाची प्युबर्टी येता प्युबर्टी म्हणजे मेच्युरिटी चलयांक ती बारा ते चवदा वर्सां भितर आणि चल्यांक ती चौदा ते सोळा वर्सां भितर सो hmm. so, तांच्या आंगान भितर कमी जास्त वय आसूंक शकता आतां प्युबर्टी मातशी कमीच बेगिनच दिसता आमकां धा वर्सांचेरूच दिसता, सो ते जाता शरीरात खुपशे हॉर्मोनल चेंजीस जातात ग्रोथ हॉर्मोन वाटा मागीर त्यांचे हाजे हॉर्मोन वाटतात इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रोन तसेच दादल्याचे एंड्रोजन्स सो हे सगळे हॉर्मोनचे प्रमाण वाढता सडनली वाढता सो सडनली वाढण्या बरोबर किती जाता ती जी बेशस ग्लेंड्स असतात तांचे प्रोडक्शन वाढता म्हणजे तेल योपचे प्रमाण वाढता सो तोंड जे भागांचे ऑइल्स ग्लेंड्स चड असतात ते लागतात आणि जर तुम्ही जर तोंड सारखे धुले ना किंवा स्वच्छता जर बाळगली ना की ते साचून सांचून सांचून मागीर धूळ बसता जंतू बसतात आणि ते पण छिद्रांतल्यान म्हणजे तिथे पोर्स म्हणतात ज्या ती तेल भायर येता ती ब्लॉक जावपाक लागतात सो so, एकदा ती ब्लॉक झाली की भितरले तेल ग्लॅन्सातले तेल भायर ये पावना सो hmm. so, ते भितर साचून उरपा लागता hmm. ते भितर सांचून उरून उरून हळूहळू तुका आ, तांका ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स hmm. असे बारीक बारीक पुळयो दिसपा hmm. लागतात hmm. आणि जर तरी काळजी घेतली ना hmm. जाल्यार मागीर तातून बॅक्टेरिया मल्टीप्लाय जातं लागतात पस जाता hmm. पस की ती तांबडी गुंद जातात मोठी जातात मागीर तातून पुलॅणं भरतात एक एकदा ती फुटतात किंवा एक एकदा चढ मोठी जात आम्ही सिस्टीक सो एकनिचे प्रकार असतात पहिली ते ब्लॅक एड्स व्हाईट एड्स ते कंट्रोल uh, केले ना पेप्युल्स जातात मग पश्च्युल्स म्हणतात म्हणजे पुलॅणं भरतात आणि समके मोठी जाता त्यांना नोड्युल्स आणि सिस्ट म्हणतात सो ती तो प्रकार जे जाता त्यांना सगळे तोंडाचे दाग उरपचे प्रमाण समके चढ असतात सो ताका लागून तुमकां जर तोंडार मुमरचे दग बीग जर नाका जाल्यार सुरवात तुमच्या कातीच्या दोतोराक वचून जाय हांवें कातीच्या दोतोराक किती म्हणले अशा वेळार थोडी पार्लरांनी वतात किंवा कोण सांगता त्यांचे वखद करतात किंवा फार्मासीन वचून वखद मागून घेतात सो so, जोपर्यंत तुमकां तुमच्या उमरचे कित्याक लागून बाबा आपल्या आयल्या तापणं कितें करूंक जाय हे व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतले ना आणि मेटा तें जर तुम्ही लावपा लागलीं जाल्यार डेफिनेटली तुमची मुमरं वाढत राहतली कंट्रोल जाऊची ना आणि एकदम मार्क पडले मागीर काय तुमका मदत करू शकनात आता खूपशे वेगवेगळी कॉस्मेटीक वेग ट्रीटमेंट्स वेग 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 आयल्यात पण जर तुम्ही पहिलीच काळजी घेतली जर ताजी गरजू पडची ना बरोबर कळ्ळें सो ही कारणां मुमराची सो आतां मुमरां येऊ नये म्हणून कितें करपाचें जर चड तेल येता जर तोंडार जाल्यार तोंड दिसांतल्यान दोन ते तीन फाटी तरी बरे फेसवॉश किंवां साबण लावन धुवपचे सामकें व्हडलें व्हडलें स्पेशल साबण वापरपाची गरज ना खंयचोय नॉर्मल साबण वापरल्या जाता आनी नॉर्मल फेसवॉश वापरल्या जाता जर तुमकां मोठी मातशी चड चढ प्रमाणात मुमरं जाल्यार तुमकां दोतोर तुमकां सांगतलो खचं साबण वापर किंवा खंचे hmm. फेसवॉश वापर ते आणि त्याप्रमाणे मलमाय देतलं जर कमी प्रमाणात असा जर माइल्ड मलमं देतलं जर चढ प्रमाणात असा जर वेगळे तरेची मलमं देतलं आणि जर इन्फेक्शन जस जर आमक अँटीबायोटिक दिवचे पडतं hmm. आणि जर तेलाचे प्रमाण जर सामकेच वाढिले असा जर आता आयझोट्रेटिनॉईन म्हणून एक गुळी असता ती दिवपाक मेळटा पूण ती गुळी दिवचे पहिली तुमचे सगळी हिस्ट्री जाणून तुमचे थोडे ब्लड टेस्ट जाय आणि ते तुमकां समजावूनच ते डॉक्टर कशे घेवप ते सांगतले ता सो तातून ऑयल ऑयलाचे प्रमाण कमी जाऊन जर मोठ्ठी जर नोडिलो सिस्टीक बी तसली मुम्रं जर येतात न्ही जाल्यार ती आमच्यानी कंट्रोल करपा जातात तुमचो तुमचा सामको वेवस्थीत व्यवस्थित जाय खुबशे तेलकट चड गोडशे किंवा अनहेल्दी फूड जंक फूड कोलाज कोलास कोलाज ड्रिंक्स पेस्ट्रीज असली खाणं मात्शी खावचे टाळचे कित्याक ताकाय लागून तुमचे आरोग्य बिगडूंक शकता वेट वाडपाक जायना कित्याक वेट जर न्ही जाल्यार पॉलिसिस्टिक ओवेरियन्स सिंड्रोम म्हणून आता खूपच भुरग्यांक हो म्हणजे चली हो हे दुयेंस दिसपाक लागला ताका लागून त्यांची मंथली सायकलूय बरोबर जायना सो ताकाय लागून मुमरां येवपाक शकतात सो so, हे सगळे कंट्रोल करपाक मेन म्हणजे हेल्दी डायट एक्सरसाइज वेट चड वाढव ना स्ट्रेस स्ट्रेस इज अनदर कॉज टू कॉज द इमबेलस ऑफ हॉर्मोन्स सो स्ट्रेस घेवपाक जायना मात मेडिटेशन योगा व्यायाम हे जर तुम्ही रेग्युलर असे वीस मिनटं ते वर सुद्धा जर तुमकां वेळ असा जाल्यार एक वर करत पण जर वेळ ना एटलीस्ट हाफ एन आवर तरी मातसो तरी बॉडीचे मुवमेंट्स जाय आतून तुमचे स्किनची सगळीत दुयेस कंट्रोलान उरतली